नमस्कार मित्रांनो, अलका रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डब्यासाठी पालक आणि त्यामध्ये मसूर डाळ। चला तर आपण पाहूया त्यामध्ये काय काय साहित्य लागते ते। सर्वप्रथम एक कटी पालकची घेतली, पण पालक स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेलं आहे। पण पालक घेताना नेहमी त्याला लाल काड्यावालं पालक घ्यायचं, म्हणजे ते चवदार आणि टेस्ट आणि त्याच्यामध्ये जास्त प्रोटीन असतात आणि ते लहान मुलासाठी आपल्यासाठी चांगलं असतं। म्हणून नेहमी पालक घेताना लाल काड्यावाला पालक घ्यायचा, तो व्यवस्थित आणि सुंदर असतो। एक वाटी टमाटे घेतला आहे, एक वाटी कांदा घेतला आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे ठेसून, फोडणीसाठी जिरे घेतले आहे 1 चमचा, 1 चमचा मोहरी घेतली आहे, 1 चमचा हळद पावडर घेतली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, तुम्हाला जर कमी टाकायचं तर कमी टाकू शकता, 2 चमचे मीठ घेतलं आहे आणि 1/2 वाटी मसूर डाळ घेतली आहे आणि भाजी सजवायला वरून आपण अमूल चीज घेतलेलं आहे। तर चला तर आपण सुरुवात करूया। प्रथम 2 चमचे तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकते फोडणीसाठी। त्यामध्ये जिरे टाकूया, त्यामध्ये लसूण टाकूया। ही डब्यासाठी भाजी सुंदर आहे आणि सुकी बनवलं तर आणखीनच टेस्टी लागते। आपल्याला मिरच्या जर कमी पाहिजे तर कमी टाकायच्या, जास्त पाहिजे तर जास्त, तिखट पाहिजे तर जास्त टाकायचं। त्यामध्ये कांदा टाकूया, कांदा चांगला लाल होऊ द्यायचा सोनेरी। ते आपण हळद पावडर टाकूया, त्यानंतर मीठ टाकूया, त्यामध्ये आपले कापलेले टमाटे टाकूया, कांदा चांगला एक जीव झालेला आहे। आता त्यामध्ये आपण मसुराची डाळ टाकू, कारण भाजी लवकर शिजते, डाळ पण एक लवकर शिजते, त्यामुळे आपल्याला डब्याला उशीर लागत नाही, पण रेसिपी तयार होते। भाजी चांगली धुवून धुवून घेतलेली आहे, पाणी निघून घेतलं, आता आपण ती भाजी त्याच्यामध्ये टाकू। पालक आता आपली पूर्णपणे तयार झाली आहे, कलर पण हिरवागार आहे, त्याच्यामुळे पालकामुळे रक्ताची क्रिया व्यवस्थित चालते, हृदयाला पण त्याची मदत होते आणि रक्ताची वाढ पण होते, ब्लड प्रेशर कंट्रोल होतं आणि लहान मुलांसाठी ते फारच पौष्टिक आहे। तर लहान मुले ही भाजी खात नाही सहसा, तर आपण याच्यावर सध्या मुलांना खाण्यासाठी आपण याच्यावर चीज जरा गार्निशन करू, म्हणजे ते लहान मुलं आवडीने खातात, त्याचप्रमाणे वास पण कमी येतो, कारण उग्र वास येतो भाजीचा, त्यामुळे लेकरं खात नाही, पण त्यासाठी आपण चीज टाकूया।
याच्यावरती चीज पिसून टाकूया. आमच्या घरात सगळ्यांनाही भाजी आवडते, विशेषतः माझ्या मुलाला तर फारच ही भाजी आवडते. आता आपली भाजी संपूर्ण तयार झालेली आहे. आपण हिला आता सर्विंग बोलमध्ये काढून घेऊ. आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे, तर आता आपण तिला बाउलमध्ये काढून घेतली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडलीच असेल तर मला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. काळजी घ्या, खुश राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.